माहूर शहरामधील एकमेव मुख्य रस्ता असणाऱ्या बसस्टँड ते भारतीय स्टेट बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या दरम्यानच्या मार्गावर वाहतुकीची प्रचंड मोठ्या प्रमाणात कोंडी होती आहे अत्यंत वर्दळीच्या या परिसरामध्ये रस्ता जाम होऊन वाहन चालकांना रस्त्यावरती आपली वाहनं उभी करून तासन तास ताटकळत बसण्याची वेळ आली आहे त्यामुळे संताप व्यक्त होतो आहे माहूर शहरामध्ये सध्या राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे एका दिशेनं मराठवाडा विदर्भाकडे आणि दुसऱ्या बाजूनं तेलंगणा राज्याकडे जाणाऱ्या शहरामधील एकमेव रस्त्यावरती महामार्गाचं काम सुरू आहे आणि या ठिकाणी व्यावसायिकांची दुकानं तसेच हातगाडे रस्त्याकाठी अस्ताव्यस्त पार्किंग केलेली असंख्य वाहनं वाढलेले अवैध प्रवासी वाहतूक रस्त्यावरती वाहतुकीची प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेली कोंडी त्यामुळे वाहन चालकांना आपली वाहनं प्रचंड गर्दीमध्ये उभी करून तासन तास ताटकळत बसण्याची वेळ आली आहे त्यामुळे वाहन चालक आणि तास पादचारांमधनं स्थानिक संबंधित प्रशासनाच्या विरोधामध्ये संताप व्यक्त होतोय या रस्त्यावर बसस्थानक आहे स्टेट बँकेमध्ये दररोज होणारी ग्राहकांची प्रचंड गर्दी तसेच बाजूला शेतकऱ्यांना अनुदान वाटप देखील सुरू असलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे आणि या दोनही बँकेमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या असंख्य वाहनांची नेहमीच या परिसरामधील रस्त्यावरती पायी चालणाऱ्या पादचाऱ्यांची आणि असंख्य वाहनांची प्रचंड रेलचेल असते त्यामुळे वर्दळ पाहायला मिळते मात्र अनेक वेळा वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहतूक तासन तास ठप्प होण्याची वेळ आली आहे प्रचंड गर्दी पाहता संबंधित प्रशासनानं वेळीच उपाययोजना करण्याची मागणी वाहन चालक आणि स्थानिक नागरिकांमधनं होताना दिसतीये मझर शेख सी चोवीस तास नांदेड सबस्क्राईब करा सी चोवीस तास यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी